धुळे सोलापुरातील गोविंद विहार परिसरात मोठ्या प्रमाणात दलदल आणि चिखल होऊन पाणी साचत असल्यानं डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांची भीती व्यक्त होत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूनं मोठ्या प्रमाणात थैमान घातलंय, यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान धुळे सोलापूर भागातील गोविंद विहार परिसरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भयभीत दिसत आहेत। या भागात अंतर्गत रस्ते नसल्यानं पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचून राहत असल्यानं तसंच चिखल देखील मोठ्या प्रमाणात होत असल्यानं या भागातील रहिवाशांना चालत तसंच वाहनांवरून जाणंही मुश्किल होत आहे। याचबरोबर या भागात दिवेही नसल्यानं रात्रीच्या वेळी बाहेर जाणं येणं अवघड होत असल्यानं रहिवाशांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे। या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील या भागातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं रहिवाशांमधून तीव्र नाराजी आणि खेद व्यक्त केला जात आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार या भागात फैलावण्याची भीती देखील रहिवाशांना वाटत आहे। या संदर्भात शिवपुत्र फुलारी, रमाकांत दावणकर, सचिन पाटील, श्रीकांत टाकळेकर, भाग्यश्री इंगळे, माधुरी डहाळे आदींनी आपल्या व्यथा मांडल्या। हा गोविंद विहार जो आहे तो 2006 पासून इथं लोक राहण्यास आलेले आहेत, पण तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय। गेली 15 वर्षे झालं, चिखलातून अंधारातून कसा मार काढायचा हे तुम्ही आता चिखलातून आल्यानंतर बघितलंच असेल। आम्ही आमदार साहेबांना, महापालिकेला वेळोवेळी आठवण करून दिली, पत्र दिलेत, आज तक त्याचं काहीही कुठलंही समस्याचं निराकरण होत नाही। वेळेवर आम्ही टॅक्स भरत आहोत। ठिकठिकाणी खड्डे आणि पाणी साठलेलं आहे। सध्या डेंग्यूची साथ असल्यामुळे खूप अडचणी येतात। इथे मुलांना आजार होण्याची शक्यता आहे, तरी शासनाने इथे थोडं लक्ष देऊन इथली कामे पूर्ण करावीत। आणि वेळोवेळी आम्ही निवेदन देतो, सांगतो, सगळ्यांना लेखी अर्ज देतो। 2016 पासून ही कामं आम्ही करत आहोत, तरी पण शासन इकडे लक्ष देत नाही आहे। तरी आता सध्या डेंग्यूची साथ चालू आहे, मुलांना डेंग्यू होण्याची शक्यता आहे, तरी त्वरित या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावे। या इथं आम्ही 2008 पासून इथं राहायला आलोले आहे, तरी बी एक सुद्धा इथं कोणी बी येऊन बघत नाही आहे। फक्त इलेक्शनच्या वेळी एवढा येते, तर पुन्हा 5 वर्षापर्यंत कोणी पदाधिकारी येत नाही आहे। कमीत कमी अधिकारी तरी ह्याच्यावर मनावर घेऊन आमच्याकडं बघावं, ह्यासाठी आम्ही अर्जव करतो। आणि रात्री आम्ही पहाटे फिरायला जायचं म्हटल्यावर इथं अंधार खूप असतं, काही लाईट नाही आहे। लाईट असले तर तरी कधी एक दिवस बंद असतं तर एक महिना, एक दिवस चालू असतं तर एक महिना बंद असतं। रस्ता व्यवस्थित करून मिळावी हे आमचं विनंती आहे। वेळेवर टॅक्स भरून देखील नागरी सुविधा उपलब्ध होत नसतील तर काय उपयोग, असा खडा सवाल करत या भागात तातडीनं अंतर्गत रस्ते करण्याची मागणी गोविंद विहार परिसरातील रहिवाशांनी केली आहे।